कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरा करावा मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणांच्या मूर्त्यांना आमिषा असाव्यात संभाजी भिडे गुरुजी कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरा करावा असे आव्हान शिवप्रतिष्ठा प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे तसेच मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणाच्या मूर्त्यांना अमिषा असाव्यात अशी विनंती भिडे यांनी केली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्येला जावे असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला आहे ते आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याबाबत आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाचशे वर्षापासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आत्ता तो साकारला जात आहे देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा तसेच प्रत्येकाने यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे एक फार मोठी चित्रकारांनी शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या मनात येतं तर त्या ज्या मूर्ती तुम्ही बसवाल मी गोविंदगिरी महाराजांना म्हणतो त्या मूर्ती मिशी असलेल्या असाव्यात आणि ते जर आपण दुरुस्त करणार नसू तर राम मंदिर सुद्धा न झाल्यासारखंच माझ्यासारख्या रामभक्तांना भाऊकांना वाटेल तर ती आपली वर्षानुवर्ष शतकानुशतकाची जी चूक आहे ती आपण सुधारूया अशी मी त्यांना विनंती केली तेव्हा कोरोना जरी असला तरी हा राष्ट्रीय क्षण अजिबात सोडता नये आता ते तसलं बोलू नये उद्धवरावांनी मोठ्या कौतुकाने तिथं अभिमानपूर्वक गेलं पाहिजे आणि निमंत्रणाची काय आवश्यकता आहे काहीच आवश्यकता नाही